काँग्रेसची पहिली यादी उद्या जाहीर होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नवी मुंबईत ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दक्षिण कराडमधून पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे अशी माहितीही खुद्द मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबईत काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना दिली. दक्षिण कराडमधील मुख्यमंत्री समर्थकांनी कोपरखैरणे इथं मेळावा आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांचा सत्कारही करण्यात आला. काँग्रेसची पहिली यादी उद्या जाहीर होणार आहे अशी माहिती खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नवी मुंबईमध्ये एका कार्यक्रमात केली. मुख्यमंत्र्यांनी दक्षिण कराडमधून पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे तेव्हा कोपरखैरणे इथल्या दक्षिण कराडमधील मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांनी मेळावा आयोजित केला होता आणि या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा सत्कारही करण्यात आला. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी ही नवी मुंबईत घोषणा केलेली आहे. उद्या पहिली यादी जाहीर होणार आहे. अद्याप आघाडीतही जागा वाटपावरून घासाघीस सुरूच आहे. नवी मुंबईतल्या कोपरखैरणेमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. दक्षिण कराडमधील मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांनी या मेळाव्याचं आयोजन केलं होतं. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कुठून उभे राहणार याची उत्सुकता आहे. सगळ्यात महत्त्वाचं दक्षिण कराड इथून ते वारंवार दावाही करत आहेत. त्याच अनुषंगाने मागील आठवड्यामध्ये रविवारीच दक्षिण कराडचे जे विद्यमान आमदार आहेत विलासकाका उंडाळकर यांनी मेळावा घेतला होता नवी मुंबईत. आता पृथ्वीराज चव्हाण यांच्याही समर्थकांनी नवी मुंबईत मेळावा घेतलेला आहे. याचं कारण आहे की नवी मुंबईत अनेक जे मतदार आहेत ते कराड येथील आहेत. दोघेही जरी उभे राहिले तरी हा कराड दक्षिणमधला संपूर्ण जो माथाडी कामगार असेल, कामगार वर्ग असेल, मुंबईमध्ये असेल, तो जवळजवळ 70-80% माननीय बाबांच्या पाठीमागं आहे. तुम्हाला काय वाटतं की पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक दक्षिण कराडमधनं का लढवावी? कराडमध्ये आता दक्षिण कराडमध्ये बाबाशिवाय पर्यायही नाही आणि जी विकासाची गंगोत्री आहे ती बाबांनी कराडमध्ये नेली. स्वर्गीय महाराष्ट्र शिल्पकार यशवंतराव चव्हाण यानंतर या कराडला 52 वर्षानंतर मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे. सूतगिरण्या असतील, साखर कारखाने असतील, यांना एक चांगली दिशा देण्याचं कामकाज त्या विभागामध्ये केलेलं आहे आणि म्हणून बाबांचं नेतृत्व आहे हे त्या भावी पिढीला, तरुण वर्गाला हे आज त्याच्यामध्ये अत्यावश्यक आहे. माथाडी कामगार असेल किंवा जी दक्षिण कराडमधले मुंबई निवासी जे आहेत रहिवासी त्यांची सगळ्यांची इच्छा आहे की पृथ्वीराज चव्हाण यांचंच तिथं नेतृत्व असावं आणि त्याच्या पद्धतीने त्यांनी उमेदवारी घ्यावी. एकूणच मागील आठवड्यामध्ये विलासकाका उंडाळकर असतील आणि आता पृथ्वीराज चव्हाण. शक्ती प्रदर्शनं जोरदार सुरू आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम जोरदार सुरू आहेत, कारण की मतं मिळवायची आहेत, कोणत्याही परिस्थितीत जिंकून यायचं आहे. एकूणच संघर्ष दक्षिण कराडचा महाराष्ट्रात गाजणार हे सरळ आहे. जर्नलिस्ट दीपक सह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.